तर तुझ्या पोटात का दुखतं बाबा? चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल, कोल्हापुरात राजकारण तापलं. अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर कोल्हापुरातील राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजीत सिंह घाटगे यांनी एकत्र आलेलं पाहायला मिळतंय. दरम्यान घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आल्यानंतर सतेज पाटलांनी जोरदार टीका केली होती. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे मांडीला मांडी लावून कसे बसतात असा सवाल सतेज पाटील यांनी केला होता. आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कोल्हापुरात आज दिनांक 9 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महायुतीचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, शिंदे गटाचे नेते राजे क्षीरसागर आणि भाजपचे नेते समरजीत सिंह घाटगे आदी नेते उपस्थित होते. यावेळी अब की बार चार सो पार असा निर्धार करण्यात आला. ज्या संजय मांडलिकांना संजय मांडलिक आणि धनंजय भाडकांना पाडलं ते धनंजय माडेक अबकी बार चार सो पार, संजय दादा आगे बढो हम तुम्हारे साथ. अरे याला समजूतदारपणा म्हणतात, याला मॅच्युरिटी म्हणतात, याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात. आता आमचे मित्र जे बंटी पाटील आहेत ते फार हुशार आहेत भेद निर्माण करा, तर त्यांनी असं चित्र टाकलंय की ज्या मुश्रीफांना जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजीत राजाने पाहिलं ते मांडणीला मांडी लावून बसतात. काही अडचण आहे का तुझी? अडचण आहे का? घरामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात जमिनीवरून, काही दिवसाने एकत्र आले तर काय अडचण? हा एकत्र कसे येतात? फटाफटा बदला बदला. तुम्ही फूट पाडण्याचंच काम केलं आहे या जिल्ह्यात. फूट पाडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही. तुम्ही फूट पडलेली माणसं एकत्र आली तुम्ही घाबरता, कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते, ही फूटच तुम्हाला विजयी करते. हे या स्टेजवर बसल्या तर राजे क्षीरसागर माझं प्रेमाचं काम आहे, भांडण होतो की नाही सांगा राजे क्षीरसागरजी. पण क्षीरसागरजींच्या सगळ्या विषयात मी आहे, माझ्या सगळ्या विषयात ते आहे. या देशातलं राजकारण हे कायमचं दुश्मन निर्माण करणारं झालं हे चुकीचं आहे. निवडणुकात भांडणं होतील, मारामारी होतील, पुन्हा कोणतरी मध्यस्थ येतो म्हणतो अरे काय चाललं आहे बसा की एकत्र, तर ते बसणं आमच्या जिल्ह्यामध्ये काही जणांना नको असतं. जेवढी दुकानं जास्त कहो अशोकराव, जेवढी दुकानं जास्त तेवढा फायदा आपला, मतांचा पण फायदा आणि यंत्रणेचा आणि बळाचा पण फायदा. मला ते पुण्यात गेल्यानंतर लोक विचारतात की यंत्रणा म्हणजे काय, बळ म्हणजे काय. आमच्या जिल्ह्यात आहे म्हणा सगळ्यांना माहिती आहे, बळ कधी देणार त्याच्याशिवाय कसं हलणार. तर मग आमचा पुणेवर आमच्या मुरलीधरांना पैलवानांना तो बळ म्हणजे इकडे हात लावतो, म्हणजे नाही इथे नाही बळ, त्याला वेगळ्याकडे बळ आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.